चिक मोत्याची माळ होती ग दिस तोळ्याची ग आम्हाला अजूनही आठवतं आमचा लाईफचा एक फेज. आम्ही 6-7 महिन्यानंतर डीमार्ट मध्ये जाऊन 2500 ग्रॉसरी शॉपिंग केलं होतं. तेव्हा मी खुश झालो होतो की यार 2500 शॉपिंग केलं आपण, म्हणजे तेवढे पैसे पण नव्हते. खुशा गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ मीडिया. बाप्पा ब्लॉग्स या नव्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध कलाकारांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि धमाल मस्ती असणारच आहे. आता मी आले अभिनेता अमित भानुशालीच्या घरी, अर्थात ठरलं तर मग मधील तुमचा आवडता कलाकार आहे. आणि अमित, बाप्पा येत आहेत घरी, उत्सुकता आहे खूपच. आणि लगेचच जाऊन आपण आता बाप्पाला घेऊन येऊयात. त्याची वाट बघतो मी. जाऊ आपण. येस, आगमनासाठी तयार आहेस? एकदम. लेट्स गो देन. ही फिलिंग ना प्रेरणा, तुला सांगतो खरंच एक खूप डिवाईन आहे. आपण बाप्पांना घरी येऊन येतोय, म्हणजे आपण देवाला घरी आपण आणतोय घरी. मनुष्य म्हणून, माणूस म्हणून आपण आपल्याला एवढी मोठी संधी मिळते त्यांची सेवा करण्याची. म्हणजे आय शब्द नाही ती फिलिंग वर्णन करण्यासाठी माझ्याकडे. मला चाललोय बाप्पांकडे. आता काय बाळ गणपती आमच्या घरी एक छोटा बाळ आहे. सो आता एक बाळ गणपती आहे या वर्षी. खूप गोड आहे, खूप क्यूट आहे. म्हणजे बघूनच असं वाटतं की आपण हसत राहावं, आनंदात राहावं. आम्ही एक्साइटेड आहोत. मी सुद्धा. गणपती बाप्पा. बाप्पाच्या आगमनानंतर घरात सगळे नातेमंडळी येतात, नातेवाईक येतात, मित्रमंडळी असतात. आता ना मी अमितच्या आईला गाठले आणि त्या बऱ्याच गोष्टी करतात. आम्हाला त्यांनी समोसे दिले, जिलेबी दिली, पण तुम्ही खात नाहीयेत. मी नाही खात. पण मला सांगा ना, किती वर्षापासून बाप्पा येतोय त्याबद्दल, किंवा लहानपणी अमित किती उत्सुक असायचा? अमित ना खूपच उत्सुक असायचा. गणपती का एकदम अच्छी तरह करना मांगता है. तो फिर 5 साल हो गए तो हमें रोने लगा. बोला नहीं, गणपति मुझे को चाहिए. तो फिर वापस 1 साल के वापस हमने कंटिन्यू चालू रखा. तो अभी तो मेरे को लगता है 25 साल होने को आएगा. 5 का पहला अभी 30 वर्ष हो गया समझो, पहला का और अभी का. फिर बाद में मैं एकदम थक गई थी, मैं बीमार पड़ी थी. मैं थक गई. बापा कल, बापा अभी अमित की शादी कर दो तो तुम आना, नहीं तो मैं तुम्हें हाथ जोड़ती हूँ. तो उसी साल भगवान ने उसको भेज दिया श्रद्धा को. और उसको भी बहुत पसंद है सब करना. ऐसा कंटाला नहीं आता, उत्साहित रहती है वो भी. सांगा आता तू, अमित आता खूप बिझी असतो शूटिंग शेड्यूल मध्ये, तर घरच्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असंच कळालेलं आहे की काकू आणि तुझी खूप छान फ्रेंडशिप. हो, आम्हाला हा नसला तरी चालतो. हो ना. हा म्हणजे आम्ही तर बरं सांगितलं की आम्ही दोघी 10 दिवस फिरायला जातो, तुम्ही आलास तरी चालेल आम्हाला. नाही, खूप छान एक रिलेशन आणि बॉन्ड क्रिएट झालं. म्हणजे मस्करीत म्हणतो त्याला आम्ही, ठीक आहे. पण आमच्या दोघींमध्ये बॉन्ड एकदम आई मुली सारखा खूप जास्त झालाय. म्हणजे आम्ही, मी बऱ्याच वेळेला सांगते की हा तुमचा जावई आहे, मी तुमची मुलगी आहे. अमितला मिळणार यश अभिनयातलं आणि या सगळ्या गोष्टी तू जवळून पाहत होतीस, तर ते कसं वाटतं तुला की तो आता चांगलं करतोय आणि नंबर 1 आहे सिरियल?
मी आताच मगाशी माझ्या दादाशी तेच बोलत होते. आज म्हटलं खूप इमोशनल फिलिंग आहे, ऍक्च्युली मिक्स फिलिंग आहे. खूप अभिमान वाटतो ह्याचा की खूप स्ट्रगल केलाय त्याने, म्हणजे ऑल थ्रू आउट दीज इयर्स. खूप छान सिरियल्स पण मिळाले त्याला, पण हा जो ब्रेक मिळाला ना त्याला ठरलं तर मग ह्याच्यामधून तो इतका सुंदर मिळाला. म्हणजे मला सुद्धा इंस्टाग्रामवरती लोक विचारतात, मी ऑफिसला जाते मला ऑफिसमध्ये विचारतात तुम्हाला मी युट्यूबमध्ये बघितलं, तुमचा नवरा आहे का? अँड दॅट इज अ प्राऊड मुमेंट. म्हणजे इतकं छान सुंदर तो अभिनय करतोय त्या सिरियलमध्ये, लोक त्याला ओळखतात. आम्ही कुठे मॉलमध्ये जरी गेलो तरी लोक एकदम त्याला ओळखतात. अहो तुम्ही त्या ठरलं तर मग सिरियलमध्ये होतात ना? काही लोक कन्फ्युज होतात की हा तो अर्जुनच आहे ना, की असं मिथोस आहे. म्हणजे एवढे मोठे कलाकार असतात, पण मी इज ऑलवेज डाऊन टू अर्थ. आधीपासून खूपच खूपच डाऊन टू अर्थ आधीपासून. हो, कारण ते गरजेचं पण आहे दॅट तुमचे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलं लहानपणापासून की किती यश मिळालं आयुष्यात तरी यू हॅव टू बी ग्राउंडेड, यू हॅव टू बी डाऊन टू अर्थ. हो, बायकोने पण शिकवलंय. इट वॉज अ लक फॉर मी की स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी त्याचा प्रत्येक शो स्टार प्रवाहचा इज अ स्लॉट लीडर. तुम्ही 6 दुपारचे शोज बघा, तुम्ही संध्याकाळचं बघा. आमचा जो टाईम मेन लीड जो टाइम स्लॉट आहे आमचा 7:30, 8, 8:30, 9 स्लॉट किंवा त्यानंतरचे स्लॉट्स 11 वाजेपर्यंत प्रत्येक शोचे स्लॉट लीडर. म्हणजे हा एक काय बोलतोय ड्रीम कम ट्रू की इट्स अ नंबर वन चॅनल, प्रत्येक शोचं स्लॉट लीडर, आणि त्यामध्ये माझा शो जो आहे तो प्राईम टाईमवर येतोय. म्हणजे यावर अजून काय हवंय म्हणून सांगितलं बप्पांकडे काही मागावं लागत नाही. आणि तुम्ही जितकं मागाल बप्पा नाही देणार. बप्पा पण तुमची परीक्षा घेतो की बस तू शांत झाल्यानंतर पण तू प्रयत्न करतोयस की नाही करत? अच्छा करतोयस, मग तुला देतो. मध्ये बोलताना एक गोष्ट राहिली होती पॅशनचं आणि लाईफचं की तुम्ही तुमचा पॅशन जो आहे, तुमची हॉबी आहे, तुमची हॉबी त्यानंतर तुम्ही हॉबीला पॅशन बनवता आणि मग तो पॅशन जगणं त्यासाठी स्वतःची हिंमत लागतेच, पण त्यासोबत लागतं परिवाराचं साथ. जोपर्यंत यांचा साथ नाही आहे ना तोपर्यंत काही घडू शकत नाही आयुष्यात. आम्हाला अजूनही आठवतं आमचा लाईफ एक फेज, आम्ही 6-7 महिन्यानंतर डीमार्टमध्ये जाऊन 2500 ग्रॉसरी शॉपिंग केलं होतं. तेव्हा आम्ही खुश झालो होतो की यार 2500 शॉपिंग केलं आपण, म्हणजे तेवढे पैसे पण नव्हते खिशात. सो तो पण एक फेज बघितला, पण त्यामध्ये पण या लोकांनी कधीच मला असं नाही सांगितलं की काही घडत नाही आयुष्यात, जा जॉब करत गपचूप, तुझं सर्टिफिकेट घे, डिग्री आहे तुझ्याकडे, तू बी इंजिनियर आहेस, बी आय टी इंजिनियर आहेस, तू जा, तुला आरामात 40-50,000 पर म्हणजे जॉब तुला आरामात मिळेल. कधीच नाही सांगितलं कोणी ना, माझ्या आईवडिलांनी सांगितलं कधी लग्नाआधी ना लग्नानंतर माझ्या बायकोने मला कधी सांगितलं असं. ते दोघे एकच म्हणायचं आहे की आहे ना आपण जेवतोय ना 2 वाजे एक भाकरी खाऊ आपण चालेल, पण तुझं पॅशन आहे तू जग तू जा. हे तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्ही फक्त एक मूर्ती आहे समोर, त्याला तुम्ही बाप्पा म्हणतो त्याला नैवेद्य दाखवता, पण खरा बाप्पा जो आहे तो इथेच आहे फॅमिलीसोबत. तुमची फॅमिली तुमचा देव आहे, तुमचं फॅमिली तुमचा सपोर्ट आहे. बाप्पाचं आगमन आहे आणि तर काकुई मध्ये मग अशी भजन वगैरे म्हणत होते, पण आपण तिघही चौघही म्हणूयात काही एकत्र छान गाणं वगैरे. खूप चांगली सिंगर आहे. जसा गणपतीचा तोंडा चौरंगी लाल बावटाग, गणपतीचा तोंडा चौरंगी लाल बावटाग, छान हसत राहा एकत्र मिळून गणेशोत्सव जो जो साजरा करा, तुम्ही छान मजा करा. तुम्ही पण तुम्ही मी काय करणार आहे, काकूंनी हे दिले आहे जिलेबी आणि समोसे, तर ते बसून मी आता हे फसत राहा गणपती.